राणा दाम्पत्य रस्ते किंवा रेल्वे मार्गाने न येता थेट विमानाने मुंबईत दाखल झालेत। गनिमी काव्याने हे दाम्पत्य मुंबईत दाखल झाले। आज सकाळी 6:30 सुमारास नवनीत राणारी रवी राणा हे मुंबईत आलेले आहेत। वांद्र्यालगतच असलेल्या खार भागात त्यांचं वास्तव्य असल्याचं कळतंय। खार परिसर हा मातोश्री पासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर आहे, त्यामुळे मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार राणांनी व्यक्त केला होता। आणि म्हणूनच मातोश्री बाहेर तसंच वर्षा निवासस्थान आणि सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अनेक महिला शिवसैनिक आता मातोश्री बाहेर जमा झालेले आहेत। राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर येऊन दाखवावंच, त्यांना चांगली अद्दल घडवू अशी भावना या शिवसैनिकांनी बोलून दाखवली आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे थेट मातोश्रीवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रामनाथ, सध्या तिथलं वातावरण काय आहे आणि असंही कळतंय की खार भागात म्हणजे अगदी मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा जो परिसर आहे त्यातच राणा दाम्पत्याचं वास्तव्य आहे, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये काय भावना आहे आणि नेमकी काय तयारी पोलिसांनी केली आहे? अर्थातच मी सध्या खारमध्ये आहे आणि सुरुवातीला मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिक जमा होताना पाहायला मिळाले होते, मात्र त्यानंतर खार परिसरामध्येच राणा दाम्पत्य राहतात अशा पद्धतीची माहिती मिळाली आणि त्यानंतर शिवसैनिक हे खार परिसरामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहेत। महत्त्वाचं म्हणजे विमानतळाच्या शेजारीच असलेलं जे नंदगिरी गेस्ट हाऊस आहे याच्याबाहेर आता शिवसैनिक जमा झालेले आहेत, कारण याच ठिकाणी राणा दाम्पत्य येणार आहेत अशा पद्धतीची माहिती देखील शिवसैनिकांना लागली होती। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलत तुम्हाला माहिती मिळाली होती या ठिकाणी राणा दाम्पत्य येणार आहेत, काय सध्याची माहिती आहे? सध्या त्यांनी नंदगिरीचं इथे बुकिंग केलेलं आहे इथे येण्याचं, पण काल रात्रीपासून आमची भारतीय कामगार सेना एअरपोर्टवरती त्यांचं पूर्णपणे वाट बघत, पण कुठेही त्यांनी दिसलेले नाही आहेत अजून तरी। तर त्यांनी एवढी जर हिंमत केली आहे मातोश्रीवर यायची, पहिलं त्यांनी एअरपोर्टवरनं पार्ल्यामध्ये पहिलं येऊन दाखवावं, मग मातोश्री तर खूप दूर आहे, पार्ल्यातच आम्ही शिवसैनिक त्यांची वाट बघत उभे आहोत इथे आणि इथे त्यांना आम्ही इथेच रोखणार आहोत। नंदगिरीमध्ये कधी बुकिंग केली आहे काही माहिती मिळाली? सकाळची बुकिंग त्यांनी केलेली आहे इथे दोघांची। रात्रीच या ठिकाणी विमानांना त्यांनी प्रवास करत मुंबई गाठलेली आहे अशा पद्धतीची देखील माहिती मिळते, याविषयी काही विमानतळावर माहिती मिळाली? असं कळलंय की दोघे नवरा बायको बुरखा घालून कालपासून लपून फिरत आहेत आणि मातोश्रीवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, दोघेही बुरखा घालून फिरत आहेत अशी न्यूज आमच्यापर्यंत आलेली आहे। हनुमान चाळीसा वाचन केलं जाणार आहे असं राणा दाम्पत्यांनी इशारा दिला आहे, शिवसैनिक म्हणून तुमच्या काय भावना आहेत? हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, एवढंच तुमच्या माध्यमातून त्यांना सांगेन। शिवसैनिक आहे, शिवसैनिकांच्या नादी लागू नका, आम्ही कोणाच्याही बापाला घाबरत नाही आणि राणा बिणा आमच्यासाठी चिरीमिरी आहे। हे भाजपने सोडलेलं पिल्लू आहे आमच्यावरती। आता मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचं महाराष्ट्रामध्ये चाललेलं काम आणि देशामध्ये त्यांना मिळालं जागतिक स्वयंचा दर्जा, याच्यामुळे कुठेतरी भाजपची नामुष्की झालेली आहे, त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते सर्व हे थकलेले आहेत सरकार पाडताना ठाकरे सरकार, त्यामुळे महागाईचा विषय जो चाललाय सध्या, पेट्रोलचे दर, भाज्यांचे दर, आणि हे कुठेतरी झाकण्यासाठी हे हिंदू मुस्लिम आणि हे सध्याचा हा विषय या लोकांनी उचललेला आहे। यापूर्वी पण असे दरवेळेला काय ना काहीतरी महाराष्ट्रात गेले 5 वर्ष फडणवीस सरकार होतं, त्यावेळेला हे विषय का आठवले नाही या लोकांना? त्यावेळेला भोंगे नव्हते लागत का? त्यावेळी विषय कुठे होते हनुमान चालीसा? आणि तेव्हा का भाजप सरकार झोपलेलं होतं का? आणि हे सगळे विषय याच्यासाठीच मुद्दाहून काढले जात आहेत आणि इतरांनी आणि इतर पक्षांनी आणि राणांनी एवढं लक्षात ठेवावं की हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी शिवसेनेला तोंडाने बोलायची गरज नसते, शिवसेना ही रस्त्यावरती कृतीमधनं उतरत असते आणि हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। मुंबई यापुढेही ज्या दंगली घडलेल्या आहेत त्यावर मुंबईच्या जनतेलाही माहिती आहे की शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहे आणि या मुंबई पोलिसांना पण माहिती आहे की रक्षण हिंदुत्वाचं हिंदूंचं कोणी केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला आमचं हिंदुत्वही दाखवायची गरज नसते। आम्ही मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक होताना पाहायला मिळतात। याच ठिकाणी विमानतळाच्या बाहेरचं हे नंदगिरी गेस्ट हाऊस आहे, या ठिकाणी राणा दाम्पत्यांनी बुकिंग केलेलं आहे, सकाळचं बुकिंग आहे ही माहिती मिळतात। शिवसैनिक दाखल झाले आपण पाहतोय, पोलीस देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि माहिती राणा दाम्पत्य येणार आहेत का याविषयीची सध्या घेतली जाते। अगदी रामनाथ दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। रामनाथ सध्या नंदगिरी स्टेट गेस्ट हाऊसच्या बाहेर आहे, इथं शासकीय अधिकारी आणि आमदारांसाठी तसंच लोकप्रतिनिधींसाठी वास्तव्याची सुविधा आहे आणि तिथं राणा दाम्पत्यांचं बुकिंग झालेलं आहे आणि या बुकिंगमुळे तिथं शिवसैनिक धडकलेले आहेत, मात्र तिथे राणा दाम्पत्य नाही। आणि जी सूत्रांनी माहिती साम टीव्हीला दिलेली आहे त्यानुसार राणा दाम्पत्य हे मातोश्रीपासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या खार परिसरात वास्तव्याला आहे आणि
काही वेळातच ते मातोश्री बाहेर दाखल होतील आपल्या समर्थकांसह असंही सांगितलं जातंय।